पालघर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. शाळा सुटली होती तो आपल्या मित्रासोबत महामार्गावरून पायी चालत घराच्या दिशेने जात होता. त्यांचा हा नेहमीचाच रस्ता होता, मात्र ह्यावेळेस एक सुसाट सुटलेला टेम्पो अचानक ह्या दोघांच्या दिशेने आला. दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या सोमटाजवळ अपघात घडला आहे. एका भरधाव टेम्पोने दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. सुधीर पुंजारा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तवा येथील आश्रमशाळेत 12वीत शिकणारे सुधीर पुंजारा आणि सनी तांबडा शाळा सुटल्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पायी आपल्या घरी जात होते. घराच्या काही अंतरावर असताना गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना चिरडलं. अचानक टेम्पोची धडक बसल्यामुळे सुधीर पुंजारा हा टेम्पोच्या जागाखाली सापडला आणि त्यातच सुधीर पुंजारा याचा जागीच मृत्यू झाला. तर सनी तांबडा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक टेम्पो घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. या टेम्पो चालकाला पकडण्यासाठी स्थानिकांनी काही काळ त्याचा पाठलागही केला, मात्र त्याला शोधण्यात स्थानिकांना अपयश आलं.